नमस्कार मैत्रिणींनो, श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण पाहणार आहोत पौष्टिक अशा कारल्याची भाजी, आणि ती नवीन पद्धतीने आणि अगदी शॉर्टकट पद्धतीने। तर कारल्याची भरून केलेली भाजी ही सगळ्यांनाच आवडत असेल, आणि बऱ्याच जणांना कारलं कडू म्हणून तेही आवडत नाही। पण आपण कारल्याची भाजी अशी करणार आहोत की ती कडू लागणारच नाही। तर चला बनवूया कारल्याची भाजी। कारल्यामध्ये सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, आणि मध्ये कट लावून मग त्यांना गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून छान उकळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांचा जो कडवटपणा आहे तो पूर्ण निघून जातो। आणि कारले छान उकळले की मग त्यांना गाळणीमध्ये काढून थोडंसं थंड पाणी टाकून आणि कारले घट्ट पिळून घ्यायचे आहेत। आणि तोपर्यंत बनवूया मसाला। तर लसूण, कढीपत्ता, थोडीशी हळद, थोडासा मसाला, काळा मसाला, नंतर चटणी, धना पावडर असं टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे। आणि काही काही जण मसाल्यामध्ये साखरही टाकतात, कारण की कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी। परंतु कारलं हे जसं आहे तसंच बनवलं तरच त्याच्यातली मजा आहे। आपण जर त्याच्यात साखर टाकली तर त्याचा जो मूळ कडवट स्वभाव आहे किंवा कडवटपणा आहे तो निघून जाण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे शक्यतोवर साखर टाकू नका। आता कारले छान शिजलेले आहेत, आणि मी त्यांना थोडंसं गार पाण्याखाली घेईल आणि घट्ट पिळून घेईल, कारण की गरम लागतात म्हणून। आणि आता आपण बनवूया कारल्याची फोडणी। तर तेल टाकायचं आहे, तेल थोडंसं बरंच टाकायचं आहे, त्याच्यात कंजूशी करायची नाही आहे। आणि तेल टाकून झालं की मग थोडंसा हिंग टाकायचा आहे, नंतर थोडंसं जिरं टाकायचं, थोडीशी मोहरी टाकायची, आणि आपण जो तयार केलेला मसाला आहे तो मसाला त्याच्यात टाकायचा आहे। मैत्रिणींनो, कारलं हे इतकं पौष्टिक आहे की बऱ्याच आजारांवर कारल्याचंच औषध असतं। आणि आपण आयुर्वेदिक घरच्या घरी कारल्याचा रस करून तो पिऊ शकतो। नंतर कारल्याची रोज सकाळ संध्याकाळ भाजी करून खाल्ली, जरी एक कारलं जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ खाल्लं तरीसुद्धा तुमच्या शरीरात काही दोष असतील तर ते निघून जातात। आणि डायबिटीससाठी तर कारलं हे अगदी उत्तम सांगितलेलं आहे। तर आता आपली फोडणी घालून झालेली आहे, कारले पण मी छान पिळून घेतलेले। जर आपण भरून कारल्याची भाजी केली तर हे कारले कट करून घेतलेले असतात, ते वाफवून घ्यायचे, नंतर अशा पद्धतीने पिळून घ्यायचे, आणि मग त्याच्यात शेंगदाण्याचं कूट, आणि आपण जो हा मसाला केलेला आहे तो मिक्स करायचा, आणि मग तो भरून मग ते तेलात ठेवायचे असतात। पण त्याच्यामुळे काय होतं की ते कारले पूर्ण शिजत नाही। आणि ही जी पद्धत आहे याच्यामुळे आपल्याला खूप कमी वेळ लागतो, आणि शॉर्टकट पद्धतीने आपली भरून केलेली कारल्यांची भाजी तयार होत असते, आणि कंटाळा पण येत नाही त्याच्यामुळे। आणि मी तरी नेहमी अशाच पद्धतीने कारल्याची भाजी करत असते। आणि वरून आता मीठ टाकलेलं आहे, आणि आता ह्या तेलामध्ये कारले छान खरपूस लाल होईपर्यंत त्यांना भाजू द्यायचे आहेत, आणि नंतरच पाणी टाकायचं आहे। त्यांना मस्त लाल रंग आलेला आहे, ते छान भाजले गेलेले आहेत। आणि मीठ टाकताना थोडं कमी टाकायचं आहे, कारण की आपण कारले उकळताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे खूप जास्त खारसट होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे दोन वेळा जर मीठ टाकलेलं असेल तर ते अगदी थोडं थोडं टाकायचं आहे। आणि आता कारले छान खरपूस भाजले गेले तेलामध्ये, आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, आणि मग वरून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आणि शेंगदाण्याचं कूट आपल्या आवडीनुसार असतं, कारण की आपण शेंगदाण्याचं कूट जरी कमी घातलं पण हा जो मसाला आहे तो डायरेक्ट कारल्यामध्ये गेलेला असतो, त्याच्यामुळे कारल्याचा कडवटपणा हा कमी झालेला असतो। आणि नुसतं कारलं खाणं पण काही जणांच्या जीवावर येतं त्याच्यामुळे, आणि लहान मुलं तर अजिबातच खात नाही, त्याच्यामुळे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं म्हणजे त्याला काहीतरी सपोर्ट असतो की त्याचा कडवटपणा थोडासा जाईल म्हणून। आणि आता याच्यावर एक छोटं ताट ठेवायचं, आणि ताटात पाणी टाकायचं, म्हणजे हे ताटातली जी वाफ खाली येते त्याच्यामुळे कारलं छान शिजतं आणि खाली लागत पण नाही। तर मैत्रिणींनो, तुम्हाला कारल्याची भाजी केलेली आवडली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही पण घरी बनवून पहा। आणि अगदी शॉर्टकट पद्धत केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून पहा। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।